विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भंडारा जिल्ह्यातल्या कोरोना स्थितीचा आढावा घेत आहेत धान खरेदीची केंद्रामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे दरवेळेला केवळ घोषणा होते मात्र धान खरेदी होत नाही धान उत्पादक शेतकऱ्याला वाऱ्यावरती सोडत असल्याचाही आरोप केलेला आहे आणि म्हणून आंदोलन करणार असल्याचं सा सांगितलंय महाविकास आघाडी पक्ष एकमेकांना चिकटलेले आहेत आणि त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी गजानन माटे यांनी विरोधी नेते देवेंद्र फडणवीस हो काय सांगणार धान उत्पादकांच्या खूप समस्या आहेत तुम्ही स्वतः शेतात आली पाहणी केली काय सांगणार नाही आपण या ठिकाणी बघू शकतो जी धानाची अवस्था आहे याच्यामध्ये काहीच मिळणार नाही आहे आता फक्त पुढचं पीक घेण्याकरता कापणी करणं या व्यतिरिक्त काहीच नाही आहे पूर्णपणे धान उत्पादक शेतकरी हा अडचणीत आला आहे एवढंच नाही आहे मागील वर्षीच्या धानाची खरेदी झाली नाही बोनस मिळाला नाही यावर्षी जी अवस्था तीच आहे धान खरेदी केंद्र सुरू नाही आहे आणि आता अनेक ठिकाणी तर असं लक्षात येत आहे की आता हे जे कास्तकार आहेत यांच्याकडे तर धान नाही आहे पण यांच्या नावावर कोणीतरी वेगळं खरेदी देखील दाखवून राहिला आहे आणि तो बोनसही उतरून राहिला आहे कुठेतरी छत्तीसगडमधनं धान येत आहे असे अनेक प्रकार या ठिकाणी पाहायला मिळत आहेत एकूणच भंडारा जिल्हा असेल किंवा गोंदिया जिल्हा असेल या दोन्ही जिल्ह्यामध्ये धान उत्पादक शेतकरी या प्रचंड संकटात आहे खरेदीमध्ये घोटाळा झाला असा आरोप तुम्ही केला नेमका सरकार हे या ठिकाणी खरेदी करतं आणि केंद्र सरकार त्याचा पूर्ण पैसा देतं सगळा पैसा धान खरेदीचा केंद्राच्या वतीनं दिलेला असतो पण या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीनं खरेदीची जी यंत्रणा आहे ती यंत्रणाच पूर्ण फेल झाली आहे कारण आपल्या जवळच्या लोकांना धान खरेदी केंद्र देण्याच्या नादात आणि मागील वर्षी त्या धान खरेदी केंद्रांमध्ये चांगला धान बाजारात विकायचा आणि छत्तीसगडमधून खराब धान आणून आणि त्याच्यावर माल कमवायचा हे जे काही धोरण राहिलं एकशे अकरा नमुने केंद्र सरकारच्या एजन्सीजनी घेतले होते एकशे अकराही नमुने फेल झाले त्यामुळे एकूणच प्रचंड मोठा भ्रष्टाचार चालला आहे आणि याच्यामध्ये शेतकऱ्याच्या नावावर मलिदा हे कमावत आहेत आणि शेतकरी मात्र नागावला जातोय त्याला एक पैसा मिळत नाही आहे अशी अवस्था आहे बोनसही मिळाला नाही मागच्या वेळेस नाही मिळाला आतापर्यंत नाही बोनस कोणालाच मिळालेला नाही दरवेळेस केवळ घोषणा होते बोनस देऊ म्हणून पण बोनस मिळत नाही आता बघा धान खरेदी सुरू केली सुरू केली आज आम्ही कलेक्टरांना विचारलं त्यांनी कबूल केलं की अजून केलेली नाही आत्ता केवळ रजिस्ट्रेशन चाललेलं आहे आणि मागचं धान जे होतं ते शेतकऱ्याचं त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलं पडल्या पडल्या सडून गेलं पण त्याची खरेदी झाली नाही आंदोलनाचा इशारा दिला भाजपनं धान उत्पादकांसाठी नाही करावंच लागेल बघा कोरोना आहे आम्हाला आंदोलन करायचं नाही आहे पण असं जर सरकार धान उत्पादक शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार असेल तर करायचं काय शेवटी तो आमचा शेतकरी आहे आपल्या राज्यातला शेतकरी आहे आणि त्याच्याबद्दल <गेदेधिये> जर कोणीच लक्ष देणार नसेल तर भारतीय जनता पक्षाला मैदानात उतरावंच लागेल आणि म्हणून आम्ही कोरोनाचे सगळे नियम पाळून पण या ठिकाणी धान उत्पादक शेतकऱ्याकरता मैदानात उतरणार आहोत एकीकडे शेतकरी संकट आहे दुसरीकडे महाविकास आघाडीचे तीन पक्ष एकमेकांशी आहेत पदोन्नतीचं आरक्षण रद्द केलं नाही तर नाना पटोले म्हणतात आम्ही म्हणून बाहेर पडू हे यांचं मिलजुल आहे याच्यामध्ये खरं म्हणजे यांनी सामाजिक न्यायाच्या हे गोष्टी करतात सामाजिक न्याय हा कृतीत कुठेही नाही आहे एका पक्षाने ही भूमिका घ्यायची दुसऱ्या पक्षाने ही भूमिका घ्यायची आणि दोघांनीही लोकांना मूर्ख बनवायचं हे धोरण यांचं चाललं आहे हे कुठे जात नाही हे चिपकलेले लोक आहेत हे चिपकूनच राहणार आहेत